नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे शोषखड्डा। तर आपल्या ह्या शोषखड्ड्याचे डायमेन्शन आहे तो म्हणजे 5 फूट बाय 4 फूट बाय त्याची उंची म्हणजे डेप्थ आहे 6 फूट। तर तो तयार करताना पहिल्यांदा आपल्याला योग्य प्रमाणात खोडून घ्यावं लागणार आहे, त्यानंतर सोलिंग करावी लागेल। जिथे जिथे आपला चौकोन आहे तो दिसू शकतो व्हिडिओ, सोलिंग करून त्यावर PCC केलेली आहे। त्याच्यानंतर विटेचे तुकडे ठेवून आपण याचा एक आराखडा लाईन दोन्ही मारून आडाखडा तयार केलेला आहे। आणि आता त्याची आपण डायमेन्शन चेक करत आहोत की बरोबर डायमेन्शनमध्ये आहे की नाही। प्रत्येक कोपराने कोपरा त्याचे डायगोनलसुद्धा आपण चेक केलेले आहेत, त्यासुद्धा आपण समजू शकतो की हा जो शोषखड्ड्याची जी भिंत उभारली जाणार आहे ती व्यवस्थित एका लाईनीत आहे। त्यामुळे आपण ते सगळे डायमेन्शन आता आपण चेक केलेले आहेत। कोपरा कोपऱ्याला वीट ठेवून सगळे डायमेन्शन आपण चेक केलेले आहेत, त्यामुळे आपल्याला समजू शकतं की आपला शोषखड्डा हा एक व्यवस्थित डायगोनली आणि एक काटकोनाने होत आहे। तर मित्रांनो, लाईन दोरीची मार्किंग झाल्यावर, काटकोना सेट झाल्यावर आपण जे आता विटेचे थर लावणार आहोत ते विटेचे थर आपण जवळजवळ लावणार, म्हणजे विटा जवळजवळ लावणार आणि त्यात वरती आपण माल लावणार, पण जी गॅप राहणार त्यात आपण कमी माल टाकणार, कारण का शोषखड्ड्यात तून आपण ते पाणी त्या बारीक बारीक रेषेतून जास्त झालं तर पास होऊ शकतो। त्यामुळे पहिले 2 थर खालचे ते आपण थोडे थोडे गॅप ठेवणार त्याच्यात, कारण का पाणी पास व्हावं। तर तुम्हाला इथे दिसू शकतं ह्या बांधकामात की ह्याने स्टेप बाय स्टेप बांधकाम केलेलं आहे, म्हणजे ह्या स्टेप ठेवलेल्या आहेत, त्याने आपलं बांधकाम मजबूत होऊ शकतं, इंटरलॉकिंग लॉकिंग एकदम मजबूत होऊ शकतं। त्यामुळे ह्या स्टेप बांधकाम ठेवून आपण बांधकाम केलेलं आहे। तर ह्या व्हिडिओ जो एक तुम्हाला गॅप दिसत आहे त्या गॅपमध्ये आपल्याला पाईप येणार, म्हणून तो तिथे गॅप ठेवलेला आहे। आणि आता ओळंब्याने सगळी भिंत आपली चेक करून झाल्यावर आपल्याला सोकपीटच्या वरती टॉपला आपल्याला कडप्पा ठेवायचा आहे। तर कडप्प्याच्या बेससाठी आपण 2 अँगल टाकणार आहोत, तर त्या अँगलची आपण मोजमाप केलेलं आहे, त्यानुसार तो अँगल आता आपण कापत आहोत। 5 फुटाला आपण कापलेला आहे, तर अँगलवर आपण कडप्पा ठेवणार, जेणेकरून कडप्प्याला बेस होईल आणि कडप्पा मजबूत राहील, काही क्रॅक होणार नाही, कोणी उभं राहिलं तरी काही चिंता करण्याची आवश्यकता नसणार आहे। तर इथे बघू शकता तुम्ही अँगल कसे प्लेस करत आहेत, त्यावर आपला कडप्पा येणार आहे। एक अँगल प्लेस केलेला आहे, त्याच्यानंतर आपण दुसरा अँगल प्लेस करणार आहोत, कारण का कडप्प्याला मजबूत सपोर्ट लागणार आहे। हे अँगल नंतर मालामध्ये जाणार आहेत आणि ते अजून मजबूत होणार आहेत। हा आपण इथे खड्डा केलेला आहे कारण की पाईप आपल्याला तिकडे प्लेस करायचं आहे, कारण का जे काही शोषखड्ड्यामध्ये पाणी येणार आहे, आउटलेटचं पाणी येणार आहे, तो ह्या पाईपामधून येणार आहे। त्यामुळे हा पाईप जॉईन करताना तुम्ही एकच खात्री घेतली पाहिजे, तो म्हणजे हा पाईप ह्या भिंतीपासून थोडा लांब ठेवावा आणि येताना त्याला एक स्लोपमध्ये हा पाईप द्यावा। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हा पाईप तुम्ही स्लोपमध्ये देणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे तुमचं पाणी ह्या खड्ड्यात स्लोपमध्ये येऊन पडणार आहे आणि व्यवस्थित न अडखळता येऊन पडणार आहे। तर मित्रांनो, इनलेटमधून आपल्या शोषखड्ड्यात जे काही पाणी येणार आणि हा जो आता पाईप बसवत आहेत तो आउटलेटचा पाईप आहे, म्हणजे ज्यातून एक्सेसिव्ह गॅसेस जे काही तयार होतील ते ह्या पाईपमधून पास होतील, जेणेकरून आतमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। त्या गॅसेस पास होण्यासाठी आपण हा पाईप बसवलेला आहे। आणि इथे जुन्या पाईपाला हा जो स्लोपिंगवाला पाईप आहे, मेन पाईप आहे जिथून शोषखड्ड्यामध्ये पाणी येणार, तो आपण जॉईन केलेला आहे। हा एकदम तुम्हाला स्लोपमध्ये जॉईन करायचा आहे, स्लोप अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि आपण आता टेस्टिंगसाठी ह्याच्यातून पाणी सोडलेलं आहे का, व्यवस्थित स्लोपमध्ये पाईप लागला आहे का, काही प्रॉब्लेम आहे हे जाणून घेण्यासाठी आपण टेस्टिंगसाठी ह्यातून पाणी सोडलेलं आहे। तर बरोबर एकदम स्लोपमध्ये पाईप लागलेलं आहे आणि व्यवस्थित पाणी त्यातून येत आहे। त्यानंतर तो पाईप व्यवस्थित माती टाकून खाली व्यवस्थित त्याचे दगडं टाकून तो पाईप पॅक करून घ्यायचा, त्याच्यावर माती टाकायची, जेणेकरून त्या पाईपला डॅमेज होता कामा नये, कुठलीही क्रॅक जाता कामा नये कुठलाही लोड त्याच्यावर पडल्यावर। तुम्ही बघू शकता हे 2 अँगल टाकलेले आहेत, माला टाकून त्यांना एकदम घट्ट केलेले आहेत। आणि हा जो इनलेटचा पाईप आहे ह्याला आता वीड बांधकामाचे तुकडे टाकून पॅक केलेला आहे, एकदम मजबूत केलेला आहे। आणि हे अँगलवर आता आपण कडप्पा टाकलेला आहे। साधारण आपण ह्याच्यावर स्लॅबसुद्धा टाकू शकतात, बरेच जण स्लॅबसुद्धा टाकतात, पण आपण परमनंट केली तर आपल्याला आतमध्ये परत नवीन काही ती करता येणार नाही। काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला पूर्ण स्लॅब हे करावं लागेल, किंवा चेंबर ठेवलं तरी चालू शकतं, पण आपण कडप्पा ठेवला तर ते एकदम बेस राहतं, काही घाबरण्याची चिंता नाही। आपण अँगल टाकलेले आहेत त्यामुळे मग कडप्पा शोषखड्ड्याचा वरचा टॉप एकदम मजबूत झालेला
आहे, काही चिंता करण्याची गरज नाही, त्यावर उभं सुद्धा आपण राहू शकतो। तर मित्रांनो, शोष कडल्यासाठी आपण हा शेवटचा माल बनवत आहोत, तर तो माल आता आपण कडप्प्याच्या शेजारी लावणार आहोत, ते आता व्हिडिओत आपल्याला दिसू शकणार आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता कडप्प्याच्या बाजूला अगदी कोपऱ्याला हा माल आपण लावलेला आहे, जेणेकरून कडप्पा अजून मजबूत राहावा, कडप्पा साईडला सरकू नये आणि तो अजून त्याला अजून मजबूती प्राप्त व्हावी, कुठलीही गॅप राहू नये ह्यासाठी हा आपल्याला बाजूने माल लावलेला आहे। तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा, आवडली असं लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।